संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका. विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख अगदी जवळ आली आहे. तरी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यामधील जागावाटप पूर्ण झालेलं नाही. त्यात महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गट हे आमनेसामने आलेले दिसत आहेत. तसेच जागावाटपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या काल आल्या होत्या. मात्र आज नाना पटोले यांनी आपल्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला नसल्याचं सांगत सगळ्या चर्चेचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडलेलं आहे. मात्र काँग्रेस हा महाराष्ट्रातील मूळ पक्ष असून महाविकास आघाडीमध्ये जागावाटप हे मेरिटच्या आधारावर झालं पाहिजे असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. संजय राऊतांसोबत झालेल्या वादाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की काल चाललेल्या बातम्यांबाबत आमचे मित्र संजय राऊत यांनी सकाळी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण असं काहीच बोललो नाही असंही त्यांनी सांगितलं. मात्र काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर या संदर्भातील बातम्या सुरू होत्या. मीसुद्धा संजय राऊत नेमकं काय बोलले असं विचारलं असता प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मला काही दाखवू शकले नाहीत. खरं तर हजारो मतदारांची मतदार यादीतून नावं कमी करण्यात येत असल्याची बातमी चालवायला हवी होती. ती बातमी महत्त्वाची होती, मात्र तसं झालं नाही. लोकशाही वाचवणं ही चौथ्या स्तंभाची जबाबदारी आहे. महायुतीमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत. चंद्रपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या, संघाचं शिस्तबद्ध असलेल्या नागपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या, त्या बातम्या महत्त्वाच्या आहेत असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. सगळेच महाराष्ट्रात माझे सगळेच मित्र आहेत. चला कोशिश चालू आहे और मुझे लगता है कि आजकल मैं इश्यू किया. बात हुई है चनीतला जी हमारे AICC के हमारे प्रभारी और अभी वो उद्धव जी से भी मिले, अभी पवार साहब से भी मिलने जा रहे हैं. तो मुझे लगता है कि बहुत सारा सोल्यूशन निकलेगा. अभी उनसे डिस्कशन हुआ है, अभी मीटिंग में पता चला. वो हाईकमांड डिसीजन लेंगे, उसमें अभी हम लोग उसके ऊपर कोई चर्चा नहीं कर सकते. गठबंधन रहे कि नहीं रहे, आप चाहते हैं क्योंकि उनकी तरफ से वन साइडेड पांच कैंडिडेट ऐलान कर दिए गए सभा की तरफ. उनसे हमारा हाईकमांड बात करेगा, उस पर मैं कोई डिस्कशन नहीं करूंगा. बिल्कुल करना चाहिए. महाराष्ट्र माझा महाराष्ट्रच माझा मित्र आहे. चला एक बघा, तुम्हाला माहिती असेल की आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की महायुतीचा चेहरा कोण, तर तुम्ही त्याच्यावर चर्चाच करत नव्हती. महाविकास आघाडीच्याच बद्दल बोलत होतात. आता आम्ही जी लाईन घेतली तीच लाईन आता महायुतीमध्ये घेतली की आम्ही निवडणुकीनंतर चेहरा जाहीर करू. महाविकास आघाडीनं पहिलेच आम्ही सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार. ज्या लोकांचा मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, ते लोक डिसिजन घेते किती घाबरलेले तुम्ही बघा. त्यांना ह्या चेहऱ्यावर निवडणुका लढायची नाही आहे, हेच तुम्हाला मागच्या काळात आम्ही सांगितलं. आणि म्हणून आपण महाविकास आघाडी हीच महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्र वाचेल. अनाथा महाराष्ट्र वाचणार नाही. यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनी आणि महाराष्ट्र विकायला काढलेला आहे, त्याचे लिलाव सुरू झालेले आहे, राज्याच्या तिजोरीत खडखडाट करून ठेवलेला आहे. आपण पाहिलं की योजना दूताच्या नावाने RSSच्या लोकांना 50,000 रुपये देऊन लोकांच्या घरी जाऊन भाजपचा प्रचार करायला लावतात. लोकशाहीमध्ये हे पहिल्यांदा या ठिकाणी घडते आहे की भाजप एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन जनतेची पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा प्रचार करताना आपण पाहतो आहे. आणि काल निवडणूक आयोगाने ते सगळ्या योजना दूत रद्द करून टाकले. सर आपके नाम की जय जयकार लग रही है मुख्यमंत्री के चेहरे के तौर पे, तो क्या आपके नाम का प्रस्ताव धार्मिक लोकांना जायचं देवी धर्माला, तर काय अडचण आहे त्याला. देखो मुझे पता नहीं है, हमारे पास कोई लेटर आया नहीं है.
और मैं उसके बारे में कोई बात नहीं कर रहा। सर आपके नाम की घोषणा हो रही है मुख्यमंत्री के चेहरे के तौर पर, तो क्या कहा जाए महाविकास अघाड़ी की तरफ से आप मुख्यमंत्री का चेहरा बन सकते हैं? देखो हम महाविकास अघाड़ी करके ही चेहरा करके सामने जाने वाले, और मैं शरद पवार जी और उद्धव जी हमने तीनों ने ऐलान कर दिया है कि महाविकास अघाड़ी करके हम आगे जाएंगे। आपल्याला लक्षात असेल की दाऊद असेल, जेवढे काही देशभरातले आतंकवादी असतील ते भाजपमध्ये आले तर ते एकदम स्वच्छ होतात आणि आरएसएस त्याला सपोर्ट करताना आपण पाहतोय। मग भ्रष्टाचारी लोक असतील ज्यांना जेल पिसिंग करणार होते, बंडीभर पुरावे त्यांच्याजवळ होते, ते भाजपमध्ये आलेत आणि ते सगळे दुधाने धुवून घेतलेत म्हणजे भाजपच्या अलायन्समध्ये। तर संघ त्याच्यावर त्यावेळेस का नाही बोलले? जेव्हा बाबा सिद्दीकी एकनाथ शिंदे बरोबर आले आणि एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री भाजपमुळे झालेला होता, तर मग त्यावेळेस यांनी विरोध का केला नाही? आता त्याला बाबा सिद्दीकी गेल्यानंतर त्याचा दाऊशी संबंध जोडायचा हे दाखवायचा प्रयत्न काय करतात आहेत? अहो यांच्या आता याच्यामध्ये आपण पाहतोय नवाब मलिकवर यांनीच आरोप लावलेत की दाऊशी संबंध आहेत, दाऊच्या बहिणीशी संबंध आहेत, जमिनीचे व्यवहार झालेले आहेत आणि दाऊ त्या नवाब मलिकला मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता। तोच नवाब मलिक आता यांच्या बाजूने आहे, त्याचा विधान परिषदेसाठी आणि राज्यसभेसाठी त्याचं मतदान यांना चालते। म्हणजे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, ते महाराष्ट्राने 40 वर्षात पाहिलेलं आहे ना। त्याच्यामुळे आरएसएस जे काही बोलते आहे ते वेळेप्रमाणे बदलतात हे सातत्याने आपण पाहिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।